प्रत्येक षटकाचे जर तुम्ही विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे प्रत्येक षटक हे 8,333 रुपये आणि 33 पैशाचं षटक असेल जे फेकले जाईल. आणि हे षटक फेकण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश कर्णिक यावी तयार. पहिली संघाचा फलंदाज समीर आणि दिनेश. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख फेकी गेली होती. उजळशीच्या दिशेने आले चेंडू, फलंदाज पूर्णपणे बिंग झाला. उरेल काम वस्तुशक पूर्ण करतो निर्धाव चेंडू सांगता होते. षटक पाडपचे 7-37 गोलंदाज वस्तुशक 9-30 या षटकामध्ये. या ठिकाणी हा चेंड हवेतून बिरकावून दिला. बिरविकेटला मात्र शेतीच्या दुसऱ्या प्रांतात सुरेश जेळ घेतो आणि पहिला धक्का बसवतो अर्थात पहिली संघाला. समीरची खेळी समाप्ती झाली. समीर याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पूल केला होता मिडविकेटच्या दिशेने, मात्र त्या ठिकाणी शेतेशिक चेंडूर आला आणि हा झेल फलंदाज बाद. 0 धाव संख्येवर पहिला धक्का बसला दुसऱ्या चेंडूवर. समीर बाद होतो नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट मिडऑफ ही घोषणा ऑफसाईडला. ऑनसाईडला आपण पाहतो शॉर्ट फायले बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिडविकेट, एक शेजवेल डीप मिडविकेट आणि एक लॉंग ऑन. दरम्यान या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर चेंडू आपण पाहिला तो फलंदाज या ठिकाणी त्रिफळाचे होतो आणि आणखी एक धक्का दुसरा फलंदाज बाद. 0-5 इशाराने बाद. आमचे आयोजक सन्माननीय प्रवीणजी लक्ष्मण पाटील साहेब आपण पहा, त्या ठिकाणी मात्र डीप मिडविकेट आणि वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेले. तिथून ते सामन्याची मजा पाहत आहेत. त्यांनी अथक परिश्रम केले, त्यांच्या सहकाऱ्यांचं निश्चित अतिशय चांगलं योगदान त्या स्पर्धेला मिळालं आणि म्हणूनच या चिंचोली गावामध्ये एक मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. कधी या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विवरण पाहिला तर तब्बल 2,00,000 ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. वेळी माझ्याकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळी ऑन साईड लखण्याचा प्रयत्न केला चेंडू केला, बॅकवर्ड स्कोअर दिला डिप्स करून शतेश्वर चेंडू येईपर्यंत दुसरी दाखण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी पाहूया पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र पंच दर्शकात फलंदाज सुरक्षित, 2 धावा मिळतात त्या संघाला. 2 धावांच्या माध्यमातून जगदीश आपलं खातं उघडतो, श्री गणेश करतो आणि अर्थातच या ठिकाणी धावांचं खातं उघडलं जाते. ते तब्बल तळी संघाचं धावसंख्या दाखवत येते 2-2. नाजूक अवस्था, 3 षटकांचा सामना आहे. पडलेला दव साधारणतः 10 सेल्सिअस तापमान या ठिकाणी आपल्या पार्लमेंट आहे. पण आज आमचे ग्रामीणचे खेळाडू तुम्ही पाहता की या अशाही परिस्थितीमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. गोलंदाज ऋषिकेश कर्णिक पुन्हा एकदा सज्ज. पंचीच्या डावीकडून उजव्या पाणी या ठिकाणी हा चेंडू मात्र बाट आणि चेंडूच्या पट्ट्यात निश्चित आल्याने चेंडू आपण पाहतो सिलिमडाऊनला गेला. त्या ठिकाणी शेतीशे चेंडू येतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला आणि या एका धावच्या मध्ये एकूण धावसंख्येत वाढ होती तब्बल 2-3. थेंबी पळी साचे असं म्हणलं होतं, कारण श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचं तत्व मगाशी आपल्या गीताच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं, ते आमच्या डीजीच्या माध्यमातून. सदर फलंदाज खेळतो मयूर. मयूरसाठी हा चेंडू थोडीशी उशीर दिला चेंडू होता. या चेंडूला ऑन साईडला फील करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम वस्तुशक पूर्ण करतो आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिली संघाची धावसंख्या दाखवली होती ती 2-3 तब्बल. षटकात गोलंदाज ऋषिकेश कर्णिकचं अतिशय तिखट मारा केला, धारदार चेंडू फेकले आणि त्या ठिकाणी फक्त 3 धावा देत 2 अव्वल दर्जाचे फलंदाज त्यांनी बाद केले. आता मात्र येणारी 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये धावा एवढ्या महत्वाच्या, कारण साधारणतः मगाशी पहिल्या सामन्यात गेला 18 धावा या धावपीठ
आल्या होत्या. त्यामुळे आपलं आव्हान जीवन ठेवण्यासाठी कोणताही संघ असेल इथला चलनीकरणाच्या प्रवेश संघाला किमान 30 ते 32 धावांपर्यंत निश्चितच मार्गक्रमण करावं लागेल. पण येणाऱ्या 2 षटकांमध्ये ज्या धावा येतील का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये, कारण दुसरी षटक घेऊन गोलंदाज तयारी करतोय. संगणकाने त्याच्या खांद्यावर जबर देतोय, अर्थात बीड संघाचा गोलंदाज असेल गोलंदाज महेश. हा गोलंदाज महेश आपल्या बॉलिंग मार्गवर समोर फलंदाज खाली तयार होतो. यावेळी मात्र जगदीश वैयक्तिक खेळतील 3 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या देखील धाबेपर्यंत येते 3. आता मात्र त्यावरती षटक समाप्त झाले. त्यांना सिच्युएशन पूर्णपणे विखुरलेलं असणार आणि सिच्युएशन दुरुष्ट जर तिथे या ठिकाणी पाहिले तर फलंदाज जगदीशसाठी, तर नक्कीच या ठिकाणी शॉर्ट थर्डमन पॉईंट होता. शॉर्ट थर्डमन आहे, शॉर्ट पॉईंट आहे. एक सदस्य डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ फिरोज ऑफ सैला ऑन सैला शॉर्ट फाउंड लेग, लॉन्ग लेग डीप लॉन्ग लेग, एक शॉर्ट मिडल विकेट, एक वाडिश लॉन्ग वन आणि एक लॉन्ग वन. ही योजना ऑफ सैला 4 ऑन सैला 5 सदस्य लागून गोलंदाज मनीष यार. हलकसा चेंडूला फोन केला, चेंडू जातो पॉईंट क्षेत्रामध्ये. शेतोशी चेंडू घे, परंतु आणखीन एक धाव. एक धावमध्ये संघाला, एक धावमध्ये जगदीशला. जगदीशाची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि संघाची धावसंख्या, अर्थात तरी संघाची धावसंख्या दाबून येते ती तब्बल 4. 2 फलंदाज बनलंतर फलंदाज समीर आणि फलंदाज दिनेश यांची खेळ समाप्त झाली होती. फलंदाज यावेळी मयूर खेळण्यासाठी तयार असेल. पुढचा चेंडू 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही. पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज धावची आणि याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. जसं पती आणि पत्नी यांचं ताळमेळ संसारामध्ये असलं की संसाराचा राहार दर्गा अतिशय वेगाने निश्चित जाऊ शकतो. जशी आपण पाहिले आमच्या आयोजक प्रवीणजी लक्ष्मण पाटील साहेब आणि त्याबरोबर त्यांचं सौभाग्य होती सरपंच विठुताई प्रवीण पाटील यांचं जे ताळमेळ आहे आणि या ताळमेळच्या माध्यमातून त्यांनी एक उंची गाठली आणि एक एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांच्या पत्नींचं देखील तितकंच मोठं स्थान आहे. तसं स्थान या ठिकाणी जर पाहिलं तर 2 फलंदाजामध्ये खेळपट्टीवर असायला लागतं. एकमेकांचा ताळमेळ असला एस ऑर नो असं जर त्या ठिकाणी म्हणजे पवित्र असेल तेव्हा धावा येतात. मात्र अशा वेळी तो ब्रेक झाल्यानंतर मात्र फलंदाज धावचित होतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये कार्तिकच्या साठी चेंडूला फोन काढले, ड्राईव्ह केलं, स्टेट ड्राईव्ह चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डिस फिल्डिंग होतोय. तोपर्यंत सहजरित्या 2 धाव मिळाल्या त्या फलंदाजाला, 2 धाव मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून जगदीशच्या धावसंख्येत वाढ तब्बल 6 आणि एकूण धावसंख्या दाखवता जाऊन पोहोचते ती 6 दरामध्ये. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये. महेश पुढची चेंडू अकुटबल चेंडू होता, अप्पर कट चेंडू पाहू शकता. चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, 4 धाव डीप कव्हरला. त्या ठिकाणी 200 चेंडू येईपर्यंत सौगत्या 2 धावपळ पूर्ण केला. या ठिकाणी मात्र तिसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सौगत्या पुढवली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदामध्ये फलंदाज जगदीश आणि कल्पेश यांच्यामध्ये 3 धावांचं योगदान मिळते आणि या 3 धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्या दाबी देते. ती अर्थात 23 संघाची 2 गडी बाद धावसंख्या दाबकावर 3 गडी बाद धावसंख्या दाबकावर 9. जगदीश एका बाजूनी किल्ला लढवतो, बचंड तो ऑर बी लढेंगे सर सलामत तो पगडी 50 तो दाखवतो 9 या धावसंख्येवर पुनर्दा. आता मात्र फलंदाज कल्पेश गांधी तयार. कल्पेश फक्त हवेतील खेळायचा प्रयत्न केला, चेंडू गेला शॉर्ट थांबच्या दिशेने. या ठिकाणी मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज धावचित वाईट जसा पंचांचा. एक धावमध्ये संघाला आणि दोन्ही अंकात जाऊन पोहोचतो ती पहिली संघाची धावसंख्या. मात्र 4 फलंदाज गमावले, धावसंख्या दाबल्यावर फक्त 10. Deva, 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 deva
अपेक्षित खेळी समाप्ती झाली. धावचीच्या रूपाने तो बाद झाला. वैयक्तिक छोट्या बॅटसमॅनच्यावर नवीन फलंदाज 500 क्रमांकावर येतो. सहाव्या क्रमांक जेतू 4 फलंदाज गमावले आणि धावा धावपटावर येत आहेत. तर पहा शेतेशामध्ये बदल केला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहतात कराडा आलेला फलंदाज जेतू हा डाकपुरी फलंदाज आहे, त्यामुळे शेतेशामध्ये बदल होतो. शॉर्ट फॉर्मने खेळला जातो. या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट गली पाहता एक शॉर्ट पॉइंट होतो. एक शेतेशेत या ठिकाणी पाहिला तर निश्चित लॉंग ऑफला असणार शॉर्ट फाइंड होता. एक डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. युवराज ना फलंदाज अर्थात जेतू साठू गोलंदाज मैनेश तैयार या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी. पहिला डावखुरी फलंदाज डीप स्क्वेअर लेगला 130 तैनात केला जातोय, कारण डावखुरी फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानला होता. आणि जो लॉगिश लॉंगॉनला शेतीश त्याला मात्र आता मिडाऊन लागलं होतं. हे बदल या ठिकाणी तुम्ही पाहतात. वैया मैदानाकडे 85 डावखुरी उजवात आणि गोलंदाज मैनेश तैयार सातपर्यंतचा रनअप आपण पाहतोय. पुढच्या चेंडूसाठी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला ऑफ साईडला धिरकावून देण्याचा प्रयत्न होता. बघत आहे की पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर चेंडू शेतीच्या हातामध्ये येतो आणि एकच धाव मिळेल ती संघाला, एक धाव मिळतो ती संघाला आणि 11 धावा धावपळकावर. मगाशी 18 धावा आल्या होत्या, या ठिकाणी आता आतापर्यंत 11 धावा आल्या. पुन्हा एकदा शेतीश बदल केला जातो, कारण उजव्यात आणि फलंदाजांना फलंदाज जगदीश खेळाडू तयार आहे. वैयक्तिक 9 या धाव संख्येवर या षटकातला अंतिम चेंडू काटकाण्याचा प्रयत्न होता. चेंडू अचानकपणे उसळी घेतली होती. फलंदाज बद्दल पूर्ण ब्रेकबीट झालं उरले काम विश्लेषक पूर्ण करतो आणि अशा प्रकारे 2 षटकांची खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या एकूण संघाची 23 संघाची धावसंख्या धावपेकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाज करताना तब्बल 4 फलंदाज गमावले, धावा धावपेकावर आल्या त्या 11. प्रति षटक 5.50 सरसेने मैनेश याचे षटक होते. या षटकामध्ये तब्बल त्याने 8 धावा दिल्या. सफलता मात्र कोणती नाही, तर ऋषिकेश कर्णक यांनी जे षटक फेकले अतिशय सुंदर षटक फेकले, 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. आज रविवार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सामने सुरू होतील तेव्हा निश्चित आपली हक्काची सुट्टी म्हणजेच आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित असतील. कारण या खेळावर करोडो भारतीयांनी प्रेम केले आणि म्हणूनच या खेळामध्ये जो आपण पाहतो एखादा मुलगा 2 वर्षाचा झाला की त्याचे वडील आपल्या मुलाच्या हातामध्ये प्लास्टिकची बॅट देतात, प्लास्टिकचा बॉल देतात आणि स्वप्न पाहतात. ते म्हणजे सुनीलजी गावस्कर, सचिनजी तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली सारखे खेळाडू बनावे असं स्वप्न पाहतात. अर्थात करोडो भारतीयांमध्ये एखादाच सचिन तेंडुलकर असतो, करोडो भारतीयांमध्ये एखादाच महेंद्रसिंग धोनी असतो. तर आज राष्ट्रीय खेळ नक्कीच क्रिकेटकडे आपल्या आपण पाहतो, पण आपला राष्ट्रीय खेळ तसं पाहिलं तर निश्चित आपण हॉकीचा निश्चित योगदान देतो. मात्र हॉकी हा खेळ आपण 6व्या क्रमांकावर आहोत जागतिक स्तरावर, मात्र क्रिकेटमध्ये आपण 1व्या किंवा 2 क्रमांकावर आपण पाहू शकता. अंतिम षटक, अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतो दीपक. 11 धावता आपल्यावर डावखुरा फलंदाज खेळाडू तयार आहे. जेतू व एक या धावसंख्येवर 5 डावखाने उजव्यात आणि मोठा रन आपली गोलंदाजी. यावेळी मात्र सर्व बॅटिंग खेळ करण्यास स्ट्रेट देऊ करण्याचा प्रयत्न केला. बिड ऑफ क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. थोडस लेझी क्रिकेट आणि त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलला. 2 धावांचे योगदान मिळेल, कारण बीड संघाचं शेतीशन ते तेवढं ताकदीचं नव्हतं आणि 2 धाव मिळाल्या आणि एकूण धावसंख्येत वाढ झाली. तब्बल 2 धावांनी 13 धावा, 4 बाद 13 धावा, अंतिम 5 चेंडू बाकी. जेतू वैयक्तिक 3 धाव संख्येवर. पुढचा चेंडू दीपक तयार पुढच्या चेंडूसाठी. अकुटबा चेंडू होता, पोल केला चेंडूला, चेंडू जातो डीप लांब लूप मध्ये. त्या ठिकाणी मात्र शेतीश चेंडू पंट आलेला सुंदर फटका, आणखीन एक चौकार, 4 धावा. GTC
मुख्य भेटपत्र आलेलं आहे त्याची चौकात ज्याला संजीवन चौकात असं म्हणलं जातं. याचं कारण हे असं की रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मण त्या ठिकाणी बेशुद्ध झाले होते श्रीलंकेने, तेव्हा भारतराजांची द्रोणागिरी पर्वतातून अजित संजीवनी बुट्टी नेली होती, त्याला संजीवनी बुट्टी निश्चित काम करून गेली. तसंच ही संजीवनी बुट्टी म्हणून चौथ्या षटकात आले तर हा झेल सुटतो आणि त्या ठिकाणी मात्र त्याला सहज गत्या मिळतात. त्या दोन धाव मिळतात त्या फलंदाला, दोन धाव मिळतात त्या फलंदाज जीटूला. जीटूच्या वैयक्तिक धावसंख्येत वाद होती, त्याची वैयक्तिक धावसंख्या जवळपासचे 10-9 आणि संघाची धावसंख्या 1-19 च्या घरामध्ये चार फलंदाज गमावल्यानंतर संजीवनी काम करणार हा चौथा होता मागच्या चार धावांचं योगदान मिळते. अर्थात तरी संघाला आणि एकूण धावसंख्या 4-19 9 या धावसंख्येवर जीत खेळतो आणि नाशिकला मात्र आपण फलंदाज पाहतोय जगदीश ज्याने देखील 9 धावांचं योगदान दिलं. येणारे 3 चेंडू बाकी आहेत, एक धाव ही एक्स्ट्रा होती. पुन्हा एकदा फलंदाज तयार या ठिकाणी ड्राईव्ह केलं, ऑफ पण पाहता चेंडू केलं मिडऑफ क्षेत्रामध्ये. लांबोजी झेटे चेंडू येतोय दुसरी जागा प्रयत्न येतो जातो चेंडू आणि तो पर्यंत ओव्हरतो आणि चेस घेतात. दोन धाव मिळाला त्या संघाला, दोन धाव मिळतात संघाला आणि या दोन धावांच्या बाजूमधून चौथ्या चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या दाखवली येते ती तब्बल 21, तर दीपक याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 10 दिल्या त्या 10. जीटी याच्या धावसंख्येत दोन्ही बदल तब्बल 11 धावा 9 धावा जितीच्या धावा आल्या त्या 11 आणि जगदीश मात्र आहे तो 9 या धावसंख्येवर. शेवटचे दोन चेंडू खेळायचे पहिल्या सत्रामध्ये दीपक यावी मात्र ड्राईव्ह केला चेंडू जातो लॉकडाऊन लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये दोन छोटे चेंडू जाईल पर्यंत चेंडू निश्चित अडवला जातो. पाहूया नेमकं या ठिकाणी काय घडतो आणि त्या ठिकाणी मात्र धावा फक्त आल्या धातलकावर त्या फक्त 2 धाव मिळाल्या ते संघाला, 2 धाव मिळाल्या ते जितूला. जितूची वैयक्तिक धावसंख्या 13 आणि एकूण धावसंख्या धावपी येते ती तब्बल 4-23. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू षटकार येणार का चौकार येणार का की एखादी विकेट मिळणार, अर्थात बिल्ड संघाला. क्षेत्रशाह या ठिकाणी लॉंग लेगला क्षेत्रशाह डीप लॉंग लेगला क्षेत्रशाह तैनात केलं जातं. बलंदाज दीपक तयार पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू हुक केलं, बॅटिंग चेंडू संपर्क जास्त नव्हता, चेंडू गेला होता तर निश्चित शॉट थर्ड म्हणला. क्षेत्रशाह चेंडू येईपर्यंत या ठिकाणी सुदैव ठरतो आणि त्या दरम्यान मात्र सहज गत्या 2 धाव मिळतील. या फलंदाज धावची चौकट बाद होतो, 5 धक्का फलंदाज बाद, फलंदाज जगदीश गेली सामग्री झाली आणि या 2 धाव मिनिटात संघाला या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्या दाखवते ही 25 धावात 26 धावांचं लक्ष 3 षटकांचा सामना. तर प्रतिषटक 8.66 धावसंख्येत जिकडे सामना जिंकला. तुम्ही पाहिलं की मगाशी 3 षटकात बाद झाल्यानंतर जगदीशच्या चौथ्या क्रमांक आला, त्यांनी तब्बल 6 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. जीटू हा 6व्या क्रमांक आला, त्यांनी 7 चेंडूमध्ये 1 चौकाच्या माध्यम 15 धावांचं योगदान दिलं आणि त्यामुळेच धावसंख्या धावपटी आली ती 4-25 26 धावांचं लक्ष. दीपकचे षटक आपण पाहिलं, दीपकनी या षटकामध्ये तब्बल महागडे षटक फेकलं, 14 धावा दिल्या आणि त्या ठिकाणी फलंदाज नैनेश यांनी 8 धावा दिल्या होत्या, तर चांगली गोंदी केली ऋषिकेश कडक यांनी, तब्बल 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. तर 8.66 सरासरी तब्बल 26 धावांची गरज सामना जिंकला बिल संघाला. कोण जाणार उपांत्य फेरीमध्ये, कारण यातील विजेता हा किमान पाणी यायचे मैदानाकडे 25,000 रुपयाचा पारितोषिक हे पटकावणार आणि आपल्या घराकडे जाताना निश्चितच आनंदाने त्या ठिकाणी आपल्या घराकडे रवाना होईल आणि सुखाने झोप घेईल. तर येणाऱ्या खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत. या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही ऐकणार आमचे समालोचक अमित पाटील यांना, कारण एक अतिशय सुंदर आवाज आपण पाहतात. गतवर्षी यांची माझ्याबरोबर जे भेट झाली होती ती समालोचन आणि या एका वर्षात बदललं समालोचन हे निश्चित त्यांचे चांगले प्रयत्न आहे. एक चांगला गोड आवाज त्यांनी निर्माण केलाय. तर मी तुम्हाला घेऊन जातो शेवटच्या 3 षटकासाठी आमचे समालोचक अमित पाटील यांच्याकडे. ओव्हर टू अमित पाटील. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे सर, खरोखर खरोखर आपल्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन होतं आणि त्या मार्गदर्शनामुळे नक्कीच हे बदल घडून आले. परंतु
गणेश नाना पाटील यांचा फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर दीड संघाला विनंती असेल लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे परंतु गणेश नाना पाटील यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळे ही नाईट रेंज नुसती करायला मिळाली नाही तर सन्मान्य प्रवीणजी पाटील यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांच्याशी ओळख होती परंतु जवळून हे व्यक्तिमत्व पाहायला मिळालं एक दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचा नक्कीच अजून थोडासा का होईना जवळ आलो खरोखर त्याबद्दल नक्कीच गणेश नाना पाटलांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो व त्या सामन्याकडे जिथे गरज 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची फायनलचा सामना एक महत्वाचा सामना कारण हा सामना जो जिंकणार तो काका मात्र साहेबांनी मगाशी सांगितला किमान 25,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावणार 25,000 रुपयाचं पारितोषिक पटकावणं नक्कीच आज जो सुखाची जोड घेणार परंतु सर्व प्रेक्षकांना मायबाप प्रेक्षकांना आणि या ठिकाणी जे सांगायचे पाठीराचे आले त्यांना विनंती करतो की जेव्हा आपण घरी जाल तेव्हा गाड्या सावकाश चालवा कारण रस्ता थोडासा खराब आहे आणि या रस्त्यावरून जाताना वाहन थोडेसे सावकाश चालवा कारण आपल्याला घरपर्यंत सुखरूप पोहोचायचं याचा सुद्धा विचार करायला हवा परंतु 18 चेंडू गरज 26 धावांची नक्कीच कालच्या दिवसामध्ये खूप खराब दिवस कालचा दिवस पाहायला मिळाला आणि धामणी येथे एक मोठा ऍक्सिडेंट पाहायला मिळाला त्या ऍक्सिडेंटमध्ये दोन हकनाक ऍक्सिडेंटमध्ये दोन बळ गेले तरी विचार करायला हवा घरी आपला कोणतरी वाढ बघतोय आणि त्या हिशोबाने जरा वाहने सावका सावका बोला 5 मिनिटं का होईना लेट झाला तरी चालेल अशी विनंती प्रवीणजी पाटील सुद्धा या ठिकाणी आम्हाला आपल्याला सर्वांना करतात कारण मायबाप प्रेक्षक नसतील तर नक्कीच सामन्यांमध्ये मजा नाही आणि या सामन्याचे या शेवटच्या सामन्याचे जे या ठिकाणी प्रेक्षक थांबले तर प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो कारण क्रिकेटचा वेळ काका मात्रे सरांनी मगाशी सांगितला की एक म्हण एक क्रिकेट वडा एक क्रिकेट वडा क्रिकेट पाहता पाहता मेला एक क्रिकेट वेळा क्रिकेट पाहता पाहता मेला आणि सरणावरती उठून म्हणाला स्कोर काय झाला असं सुद्धा म्हटलं जातं परंतु नक्कीच या क्रिकेटचं वेळ भारतामध्ये खूप पाहायला मिळतं गोलंदाज सौरभ 18 चेंडू 26 धावांची गरज असताना पहिला चेंडू मात्र पाहायला मिळतो व्हाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी खातं ओपन केलं जातं व्हाईटच्या स्वरूपात 1.5 संघाचा समीकरण थोडस बदलते 18 चेंडू बाकी असते जिंकण्यासाठी गरज अजून 25 धावांची तिथे 26 धावांचा पटला करायचा होता पहिला चेंडू सौरभ या गोलंदाजीने वाईट टाकला आता मात्र पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत त्यांनी हात समांतर करतायत सांगतायत चेंडू वाईड वाईड प्लस बाईकच्या स्वरूपात एक धाव म्हणजे 1+1 दोन धावांनी धाव फलक हलत आणि धाव फलकावर धावा लागतात तो म्हणजे 3 धावा परंतु 3 धावा धाव फलकावर लागतात जर विचार केला मागच्या सामन्याचा तर सौरभने खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती फक्त 3 ते 4 धावा आपल्या शतकामध्ये दिल्या होत्या तिथे मात्र सौरभ कुठेतरी खराब कामगिरी पार पडतो मी नेहमी सांगतो सामना जिंकायचा असेल 2 अक्षराचं लक 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नसीब आणि 4 अक्षराची मेहनत करावी लागते आणि ती मेहनत जो संघ करणार तोच संघ या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो चेंडू जातो या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये कव्हरचा खेळाडू खराब फेकी करतो जर पाहायला गेला आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर असा धावा वाटला तर मात्र कठीण जाणार तो म्हणजे 1.5 संघासाठी नक्कीच दुष्काळात 13 महिना ज्याला म्हटलं जातं आज आपण पाहतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्मानित ज्ञानेश्वरजी मालकर सर त्याचबरोबर विजय मालकर सर या ठिकाणी सामना पद्धत या सर्वांचं पुन्हा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया कारण तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे की 5 धावा या पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर लागला पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय तेवढा सुंदर क्षेत्रक्षण होणार असं वाटलं होतं खरोखर सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्रक्षकाने परंतु चेंडू जातो डी पेक्षा कव्हर रिजन मध्ये एक जबरदस्त चौकार डीजे जो
धन्यवाद द डीजे छत्रपती शिवाजी महाराजांची धून आपण ऐकवलो आणि जशी ही धून कानावर पडली तशी कवी कळसणचं एक वाक्य आठवलं शतक संपल्यानंतर ते वाक्यावर आपण येऊया परंतु वैद्य या ठिकाणी सौरभ कड्या सौरभ गोलंदाजी मार्कवर तयार झाला फलंदाजीसाठी दीपक खरोखर सुंदर फटका पाहायला मिळतोय सुप शॉट म्हणावं लागेल एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न खरोखर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट काका मात्र सर पाहायला मिळतोय दोन धावांनी धावफलक हलता आणि धावफलकावर धावा लागतात 11 धावा खरोखर इकू ज्याला मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखलं जातं या खालापूर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये परंतु जर आजच्या दिवसाचा खेळ या दीपकचा बघितला या दीपकचा आजच्या दिवसातील जर खेळ बघितला तर खरोखर सुंदर खेळ दीपकच्या माध्यमातून केला गेला सिच्युएशन नुसार हा खेळाडू खेळ करतोय जेव्हा सिंगल डबल धावांना विजय जवळ आणता येत असेल तेव्हा सिंगल डबल धावांना फक्त धावफलक खालता ठेवता आणि 11 धावा धावफलकावर म्हणून ठेवलंय पहिले षटक प्रगती होत असताना सौरभच्या गोलंदाजीमध्ये आता मात्र सुंदर चेंडू टाकण्यामध्ये यश होतं डायरेक्ट हिट होणार का मला वाटलं होतं थोडस गोटीने मोठं की का मात्र प्रयत्न फसतो बाईकच्या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि या बाईकच्या इशाऱ्याने एक धाव नक्की मिळतोय त्या एका धावेनं धावफळकावर धावा लागतात ते म्हणजे 12 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एका महत्वाच्या सामन्यामध्ये बीड संघाच्या पल्लवली संघाच्या विरुद्ध खेळताना आता मात्र सुंदर फटका परंतु उंची जास्त आहे लांबी कमी आहे तिथपर्यंत कोणताही शतरक्षक पोहोचू शकत नाही आहे परंतु चौकार मात्र अडवला जातो एक सुंदर फेकी दोन धावा घेण्यापासून रोकू तीन घेतले तीन धावा घेण्यापासून मात्र रोकू शकत नाही सॉरी सॉरी क्षमा असावी दोन धावा घेण्यापासून रोकू शकत नाही मला वाटलं होतं दीपक कर्णक या ठिकाणी स्ट्राईकला असेल परंतु मॅनेजमेंट मानलेला एक सुंदर फटका दोन धावांनी धावफलक हलता आणि धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 14 धावा पहिले षटक प्रगतीपथावर असताना तिथे गरज या 26 धावांची हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र फुलटॉस चेंडू हवा तसा फायदा उठवता आला नाहीये परंतु चेंडू लगावला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात दोन धावांनी धावफल खालतात आणि धावफलकावर धावा लागतात संपला ना 16 धावा धावफलकावर लागतात 26 धावांची गरज आहे म्हणजे अजूनही येणार पाणी पाण्याची सोय करायची नक्कीच मगाशी सुद्धा या ठिकाणी शुभम पाटील यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली प्रवीणजी पाटील आणि त्यांच्या परिवारासाठी शुभमजी यांनी या ठिकाणी एक वाक्य रचलं तुमचं आयुष्य तेवढं मोठं असावं प्रवीणजी पाटील तुमचं आयुष्य तेवढं मोठं असावं तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख हे उंदरा एवढं लहान असावं तुमच्या आयुष्यातील सुख हे सोडले इतकी मोठी असावी आणि तुमचं आयुष्य हे मोदकासारखं गोड व्हावं हीच शुभेच्छा आणि शुभेच्छुक फक्त एक शिवसैनिक शुभम पाटील आणि परिवार यांच्या मार्फत या ठिकाणी या शुभेच्छा दिल्या गेल्या परंतु शुभम पाटील यांनी खरोखर जर पाहायला गेलं जेव्हा वडापाव तयार झालं तेव्हा पहिले वडापाव जर पाहायला गेलं तर या समाजातून दक्षामध्ये पोहोचवलं 16 धावा धावफलकावर लागल्यात अजूनही 10 धावांची गरज आहे चेंडू बाकी असतील बारा चेंडू गरज 10 धावांची गोलंदाज ज्या गोलंदाजीसाठी गणेश या ठिकाणी आला आणि दिनेश या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजीसाठी आला आणि मायक्रोफोनवर नक्कीच आकाशाने विनंती केली नक्कीच गेल्या वर्षी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना खोपोली संघ या ठिकाणी पराभव झाला होता आणि खोपोली संघाला 12 चेंडू 12 धावा करून दिल्या होत्या दुसरी संघाला तशा पद्धतीचा सामना सुद्धा होऊ शकतो कारण प्रेक्षक आणि क्रिकेट जर पाहायला गेलं क्रिकेट अनिच्छेदीने भरलेला खेळ आहे आता मात्र एक धाव मिळते या एका धावेने धावफलक खालता आणि धावफलकावर धावा लागतात 17 धावा बीड संघाच्या दोन बाद 17 धावा धावचौकावर लागतात सिच्युएशन नुसार दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं खेळ करताना दिसतात एकेरी दुहेरी धावाने धावसोला कक्का मात्र सर हलतो धावतात आणि संघाची धावसंख्या मात्र एक सुंदर टप्प्यावर या ठिकाणी आणून ठेवतात आता पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनच्या तिथपर्यंत पोहोचणार तो पण चेंडू जातोय सीमा पार फरार डीजे मास्टर धन्यवाद
एकोणीसशे धावा धावचौकावर लागतात. एकवीस धावा धावचौकावर लागतात. जिंकण्यासाठी अजून एक गरज आहे पाच धावांचे. परंतु मध्ये मगाशी एक वाक्य राहिलं गवी कैशांचं सांगायचं, ते वाक्य सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे वाक्य म्हटलं होतं कवी कलश यांनी, काशी की कला जाते, काशी की कला जाते, मथुरांना मस्जिद बसते, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती. आता मात्र एक धाव मिळतीय. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतं चार धावांची गरज असावी. आणि स्ट्राईकला दीपक कर्णिक जोरदार मोठा फटका मारून विजय मिळवायचा प्रयत्न होता. ज्या प्रकारची फलंदाजी महेंद्र सिंग धोनीच्या माध्यमातून पाहायला मिळते, षटकारानं आणि चौकारानं नक्कीच आपली विनिंग संपवत असतो, विनिंग शॉट पाहायला मिळतो. परंतु हा चेंडू जातो निर्धाव. आता मात्र सुंदर फटका लगावला, चेंडू जातोय द्विपक्षीय कव्हर रिजन मध्ये, चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी एका धाव धावण्यापासून मात्र रोखू शकत नाही. एका धावाने धावसोला खालतं आणि धावसोळकावर धावा लागतात. ते म्हणजे तेवीस धावा दुसरे षटक प्रगतीपथावर असताना. अजूनही तीन धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील सात आणि धाव करायचे तीन. आता मात्र सुंदर फटका, चेंडू लगावलाय सरळ लॉन्ग रिजन मध्ये. एक सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला जातो. डीजे मास्टर साठी मौका. नक्कीच डीजे मास्टर ने आपला मौका गमावला. या ठिकाणी जाऊ द्या ना बाळासाहेब या पिक्चर मध्ये या चित्रपटातील गाणं या ठिकाणी ऐकायला मिळालं. परंतु नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातो रामदास आणि गोलंदाजी मध्ये फेरबदल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन कल्पेश. सहा चेंडू आणि दरवाजा जिंकण्यासाठी अजूनही तीन धावांचे. आणि ह्या धावा जर रोखायच्या असतील तर नक्कीच देवारे देवा देवा असं गाणं लावलं होतं डीजे मास्टरने. म्हणजे गणरायाला अथवा विठ्ठलाला साखर घालावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. सहा चेंडू आणि तीन धावांचा. परंतु मी म्हटला होता जो मेहनत करणार तोच या सामन्यामध्ये टिकून राहणार. आता मात्र टप्पा पडल्यानंतर उशिरी घेणारा चेंडू सरळ जाऊन घुसवतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जर पाहायला गेलं गोलंदाज गतीचा वापर करतो आणि गतीनं या ठिकाणी चकमा देतो तो म्हणजे फलंदाज दीपक कर्णिक. या फलंदाजाला समीकरण थोडस बदलता पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन धावा. पाच चेंडू तीन धावा गोलंदाजीसाठी. गोलंदाज कल्पेश तयार झाला. आता मात्र चेंडू लगावला, चेंडू जातो थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू फरार जबरदस्त चौकार आणि विजय झाला हा शेवटच्या सामन्यामध्ये बीड संघ. नक्कीच सचिन कर्णिक सर आमचे माझे मित्र या ठिकाणी खूप खुश असतील. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच काका रात्रे सरांना विनंती करतोय आपण अलाउन्स करायचा. तर अशा प्रकारे उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला तर दीड संघ दीड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र सामन्याचा मानकरी म्हणजे पारितोषिक आता आता आपण यापर्यंत देणार आहोत तो ऋषिकेश कर्णिक याला, ज्याने एक षटकातील तीन धावा दिल्या आणि दोन फलंदाज बाद केले. तब्बल 25 किमान मानकरी ठरला. तर सन्माननीय दानेश्वरजी ज्ञानेश्वरजी वर्ग साहेबांना विनंती की आपल्या सदस्य आपण हे पार्थिव घेऊन या खेळाडूला आपण सन्मान करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी, कारण एक चांगली कामगिरी केली, अतिशय चांगली गोविंदगी त्यांनी केली आणि त्यामुळे त्याला सामन्याचा मानकरी पार्थिव झाला.
तर अशा प्रकारे आपण पाहताय की सन्मान्य प्रवीणजी लक्ष्मण पाटील साहेब पुरस्कृत हनुमान नृत्य मंडळ चिंचोली यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक 2018 आजची पहिली रात्र या ठिकाणी समाप्त होते. आज संध्याकाळी बरोबर 7 वाजता आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या सामन्यांसाठी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.